नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ससमीरा कॉलेज मुंबई येथे तलाठी एग्जाम दिली होती 18 ऑगस्ट 2023 रोजी। 25 प्रश्न मी त्या ठिकाणाहून काढले होते व ते तुमच्यासाठी एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। चॅनल पेजेसवरती जाऊन तुम्ही तो पाहू शकता। माझ्या हातात जो कागद आहे त्यावरती सर्व 25 प्रश्न मी लिहून घेतले होते। परंतु आजचा व्हिडिओ आहे याच्यासाठी की तुम्ही तलाठी एग्जाम देताना तुम्हाला जर प्रश्न येत नसेल तर तुक्का कशा प्रकारे मारू शकता। तुक्का मारायला पण स्ट्रॅटेजी आहे। जसं की तुम्ही जसं पुस्तक वाचलेले असतील किंवा तुम्हाला त्या माहिती पाहिजे, थोडंफार तुक्का मारायला पण डोकं लागतं। असं नाही की तुम्ही सरळ उठले आणि कोणते पण टिक करून दिले तर तुम्हाला मार्क पडू शकतात। मी काही उपयोग केला होता त्याचे मी दोन उदाहरणं या ठिकाणी देणार आहे। तर एक क्वेश्चन विचारला होता, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक कोणी लिहिलं आहे। मला याचं उत्तर काय माहिती नव्हतं, हे पुस्तकाचं नावं मी कधी वाचलेलं नव्हतं। परंतु तुम्ही कशा प्रकारे मारू शकता त्याच्यामध्ये पर्याय होते डॉक्टर बी आर आंबेडकर, महात्मा गांधी, लाला लजपत राय, लोकमान्य टिळक, अशा प्रकारचे पर्याय होते। मला उत्तर माहिती नव्हतं, पण कास्ट संबंधित किंवा जे SC ST रिझर्वेशन दिलं त्यावेळेस कायदा मंत्री होते आधी, भारत स्वतंत्र झाला तेव्हा बी आर आंबेडकर। मला माहिती नाही तो काळ कोणता होता, परंतु ते माझ्या कधीतरी वाचण्यात आलं होतं, त्यावरून मी ते उत्तर दिलं होतं। बी आर आंबेडकरांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक लिहिलं आहे। तर घरी आल्यानंतर मी चेक केलं, ते व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे, चेक केल्यानंतर ते उत्तर माझं बरोबर निघलं। म्हणजे अशा प्रकारे तुम्ही तुक्का तलाठी भरतीला मारू शकता। जर तुम्हाला उत्तर येतच नसतील, काही पर्याय नसेल, तरच तुम्ही याचा प्रयोग करा, नाही तर तुम्हाला अभ्यास करावाच लागेल। अशा प्रकारे तुक्का मारू शकता। दुसरा एक प्रश्न होता, दुसरा प्रश्न होता मॅथमॅटिक्सचा। मॅथमॅटिक्समध्ये मी कसा तुक्का मारला ते सांगतो तुम्हाला। की मॅपमध्ये दिलं होतं, क्वेश्चन असा होता 0.6, एका मॅपमध्ये 0.6 सेंटीमीटर म्हणजे 6.6 किलोमीटर, तर 80 सेंटीमीटरला किती किलोमीटर होतील। कॅल्क्युलेशन करायला माझा जो टाईम नव्हता, 3-4 मिनटं बाकी होते, मी तो क्वेश्चन सोडला होता, कारण की इतके कॅल्क्युलेट करू शकत नाही। पर्यायामधूनच उत्तर मी कसं शोधलं, की पहिला पर्याय होता 10 किलोमीटर, दुसरा 19 किलोमीटर, तिसरा होता 219 किलोमीटर। जर 0.6 सेंटीमीटरला 6.6 किलोमीटर येत असेल तर सर्वात जास्त पर्याय एक होता 819 किलोमीटरचा, तो पर्याय मी टिक केला। घरी आल्यानंतर चेक केलं तर तेही उत्तर माझं बरोबर येत होतं। टॉपरवरती टेक्स्टबुकवरती हे क्वेश्चन टाकल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिक त्याचं उत्तर येईल। एक प्रश्न मॅथमॅटिक्सचा असा पण होता की 17 चेंडू 720 किंमतीला विकल्यानंतर 5 चेंडूच्या बरोबरचे तुम्हाला लॉस होतो, तर त्या चेंडूची किंमत किती। हा प्रश्न याच्या आधी एका एक्झामला आला होता, मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, ते पण उत्तर माझ्या लक्षात होतं। 60 उत्तर आहे, डायरेक्ट मारलं। म्हणजे अशा प्रकारे तुम्ही थोडंफार लॉजिक लावून तिथे उपयोग करू शकता। इलिमिनेशन मेथड तुम्हाला माहिती पाहिजे, जर उत्तर नसेल येत तर इलिमिनेशन मेथडचा तुम्ही उपयोग करा पेपर देताना, त्याचाही भरपूर तुम्हाला या ठिकाणी उपयोग होईल। एक प्रश्न मी तो त्या व्हिडिओमध्ये सांगितला होता, या व्हिडिओमध्ये सांगतो। राजस्थानमध्ये जे कॉपी प्रकार झाले त्याच्यानंतर कोणता त्यांच्या विधानसभेने कायदा केला, तो कधी कायदा करण्यात आला, त्याची डेट विचारली होती, त्याचं उत्तर तुम्ही शोधा। तो प्रश्न आता लक्षात आला म्हणून, त्या व्हिडिओमध्ये नव्हता म्हणून ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे। राजाल आणि महिना कधीचा तो विचारला होता, पर्यायामध्ये April 2022, March 2022, 22 मधलाच कायदा होता, 22 मध्येच 4 पर्याय दिले होते, तर तुम्ही तो पर्याय शोधू शकता। अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास करावा लागेल।